नमस्कार, मी संकेत आवटे। आज तारीख आहे 24 नोव्हेंबर 2021। कारण हा व्हिडिओ थोडासा लेट तुम्हाला मिळेल बिकॉज एडिटिंगचं काम असतं, बऱ्याच गोष्टी असतात, नंतर ते आम्हाला पोस्ट करावं लागतं, सो दॅट व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट पाहायला मिळतो। नेहमीप्रमाणे काय होतं की जेव्हा मी शूट करायला घेतो मॅक्सिमम व्हिडिओमध्ये प्रॉफिट होतं, बिकॉज यू आर लकी पीपल फॉर मी, त्यामुळे प्रत्येक शूटच्या दरम्याने मला प्रॉफिट होत असतं। बट आज शूटचा प्लॅन नव्हता, बट झालं काय तर लॉस झाला म्हणून मी शूट करायला सुरुवात केली। सो पहिला पोर्शन तुम्हाला बघायला मिळणार नाही, हा व्हिडिओ मी नंतर शूट करतोय ट्रेडिंग कंप्लीट झाल्यानंतर। पहिला आज माझा प्लॅन नव्हता, त्यामुळे मी बाईंग सेलिंग सुरुवातीला जे केलं होतं ते तुम्हाला पाहायला मिळणार नाही। मधूनच सुरुवात झाली, बाय केल्यानंतर सेल केलेलं तुम्हाला पाहायला मिळेलच आणि सगळं एक्सप्लेनेशन पुढेही पाहायला मिळेल। त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करायला तर विसरूच नका। हिरो मोटर, इंडसइंड बँक आणि रिलायन्स असे तीन ट्रेड मी केलेले आहेत। हिरो मोटरमध्ये 200 क्वांटिटी, इंडसइंड बँकमध्ये आणि रिलायन्समध्ये 2-200 क्वांटिटी, टोटल 4,300 लॉस सुरू आहे। आणि एक इंडसइंड बँक थोडा मोठा लॉस देते आणि हिरो मोटर पण देते, रिलायन्स 20 रुपये प्रॉफिटमध्ये सुरू आहे। हिरो मोटरचा मी तुम्हाला कॉल दिला होता, तुम्हाला सांगितलं होतं शॉर्ट करायचं, मी सुद्धा केलंय। असं बिलकुल होत नाही की मी तुम्हाला सांगितलं आणि मी केलेलं नाही। हां बिलकुल, ज्यावेळी 7-8 चार्ट मी पोस्ट करतो सगळ्यावर मी बाईंग सेलिंग करू शकत नाही किंवा सगळ्यामध्ये मी पोझिशन बनवू शकत नाही, त्यामुळे मी या तीन स्टॉकमध्ये बनवली आणि तिन्ही माझे लॉस मेकिंग आहेत। इकडे मी शॉर्ट केलं होतं एक्झॅक्ट या लेवलला, तुम्ही बघू शकता ॲव्हरेज प्राईस याची, बघू शकता 2627, 2728 किंवा 2630 आसपास मी याला शॉर्ट केलं, एक्झॅक्ट मी पुढे तुम्हाला दाखवेनच। इकडे इंडसइंड बँक हे सुद्धा लॉसमध्ये आहे, इकडे बघू शकता मी तुम्हाला शॉर्ट करायला दिलं होतं, ॲरो वगैरे सगळा तसाच आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि यामध्ये मी सुद्धा ट्रेड बनवलेला आहे। या प्राईजला अप्रॉक्सिमेट मी शॉर्ट केलेलं होतं 980 रुपयाला, सेल केल्या 200 क्वांटिटी आणि इथून मला वाटत होतं हा स्टॉक खाली येईल आणि तो स्टॉक वर जाऊ लागला। सेम रिलायन्समध्ये मी बाय केलं, ते दोन्ही स्टॉक मी ऑलरेडी हिरोला आणि इंडसइंड बँकला शॉर्ट केलं होतं आणि याला मात्र बाय केलं, कारण मला वाटत होतं हा इथून वर जाईल, पण अजूनही होप्स आहेत हा इथून वर जाऊ शकतो। 4,450 रुपयाचा यार लॉस सुरू आहे, 4,500 रुपयाचा। बट आता हा ट्रेड करताना माझ्या डोक्यामध्ये अजून एक बत्ती जळते, मी पुढे तुम्हाला सांगेन मला काय वाटतं, थोडंसं याचा अंदाज घेऊ आणि मी तुम्हाला पुढे सांगेन। 4,200 रुपये लॉस सुरू आहे, मी अपडेट करेन तुम्हाला पुढे काय होत आहे। ओ माय गॉड, जवळपास 6,500 रुपये लॉस सध्या सुरू आहे आणि हा ट्रेड जो आहे तो माझी इच्छा आहे की विदाऊट स्टॉप लॉसचा आपण प्लॅन करतोय। एक ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवला होता विदाऊट स्टॉप लॉस ठेवता, त्याला खूप प्रेम तुम्ही दिलं होतं, म्हणून हा सुद्धा मी विदाऊट स्टॉप लॉस प्लॅन करणार। या लेवलला मॅक्सिमम स्टॉप लॉस लोकांचे पडलेले असणार आहेत आणि हे हिट करण्यासाठी हा स्टॉक इथे येईल आणि याच्याही थोडासा वर जाऊ शकतो आणि इथून परत रिव्हर्स होऊ शकतो। सो मी इकडे क्वांटिटी ॲड करण्याचा प्रयत्न करीन जर मला रिव्हर्सल दिसला तर। आणि दुसरा आहे इंडसइंड बँक, इंडसइंड बँकसुद्धा आपल्या अपोजिट जातो आहे आणि 2160 रुपये लॉस सुरू आहे। इकडे एक रेझिस्टन्स लेवल मला वाटते आणि या रेझिस्टन्सला फेस करून स्टॉक परत रिव्हर्स होऊ शकतो। हा टोटल जो झोन आहे हा रेझिस्टन्स झोन आहे आणि इथून स्टॉक मला वाटतं की रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत, आय होप सो। पण रिलायन्स मात्र खूप मोठ्या प्रमाणात खाली जाऊ शकतो, ही खूप मोठी निगेटिव्ह साईन मला इकडे दिसते यार। आणि जर मी इकडे आत्ता हा पॅटर्न बघितला असता तर मी ऑलरेडी याला शॉर्ट केलं असतं, बट पहिल्यांदा मला हा बुलिश वाटत होता इकडे ज्या लेवलला मी बाय केलं होतं, म्हणून तुम्हाला पण मी बाय करण्याचा सल्ला दिला। अवस्था वाईट आहे, जवळपास 10,000 रुपये लॉस सुरू आहे। आता मी हा व्हिडिओ बनवतोय, जवळपास 2 वाजायला आलेत, पण इंडसइंड बँक मात्र थोडासा मला सपोर्ट देते, इंडसइंड बँक खाली येते, हिरो मोटरने हायर हाईज बनवत वर जाण्याचा प्रयत्न करतोय। एक सायकोलॉजिकल लेवल होती आपण ज्याला मानत होतो 2650, पण आता इथून हा खाली येईल असं मला वाटतं, म्हणून मी 100 क्वांटिटी पुन्हा शॉर्ट करतोय। इकडे बघू शकता टोटल 100 क्वांटिटी, मला टार्गेट ठेवायचं आहे अप्रॉक्सिमेट, मला वाटतं टार्गेट असावं 2658 रुपये, 2658ला मी 100 क्वांटिटी शॉर्ट करणार आहे अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून याचं प्रॉपर ॲव्हरेजिंग होईल। ऑलरेडी 200 क्वांटिटी आपण बाय केलेले आहेत, याच्यामध्ये अजून 100 क्वांटिटी ॲड होतील। स्पष्ट इकडे बघू शकता डाव्या साईडला कॉर्नरमध्ये इकडे तुम्हाला दिसत पण असणार आहेत बऱ्याच गोष्टी या सेक्शनमध्ये। इकडे
10,200 रुपये लॉस सुरू आहे. जर हा 11,000 गेला तर मी सगळे एक्झिट करून टाकेन आणि 11,000 लॉस मी बिअर करेन, कारण माझं टार्गेट आहे मॅक्सिमम 11,000 स्टॉप लॉस. कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं, जर आपण स्टॉप लॉस लावला नाही तर काय होऊ शकतं आणि कशाप्रकारे आपण मॅनेज करू शकतो. 2,657 रुपयाला मी 100 क्वांटिटी शॉर्ट केल्या. ओ फक्त आता इकडे बघू शकता 69 क्वांटिटी इकडे बाय झालेल्या आहेत आणि बाकीच्या क्वांटिटी बाय झालेल्या नाहीत. याचं काय कारण, फक्त आणि फक्त ज्या 100 क्वांटिटीमधल्या 69 क्वांटिटी होत्या तेवढ्याच मला मिळाल्या. 69 क्वांटिटी मला मिळाल्या आणि बाकीच्या मिळालेल्या नाहीत. याचं एकमेव कारण तेवढेच सेलर होते जे मला मिळाले, बाकीचे नाहीत म्हणून मला मिळालेला नाही. कारण तिथून स्टॉक पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न करू लागला. हा स्टॉक पुन्हा खाली आला 56 रुपयाला. आपण शॉर्ट कितीला केलं होतं, जवळपास 57 रुपयाला. आता इकडे माझा SL ठेवावा का, कुठे SL असावा, कमेंट करून कळवा. तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट येईल ना तेवढा मला आनंद होतो. तुम्हाला काय वाटतं, माझा याचा स्टॉप लॉस कुठे असायला हवा? हा स्टॉक इथून रिव्हर्स होईल की पुन्हा खाली येईल? अजून जास्त वर जाईल की खाली येईल? माझं प्रॉफिट होईल की लॉस होईल? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर माझ्या जागी असता हा 6,000 रुपये 5,000 लॉस बघून काय केलं असतं? सेल केलं असतं, एक्झिट केलं असतं की पोझिशन कंटिन्यू ठेवली असती? अजूनही 269 क्वांटिटी दिसत आहेत इकडे बघू शकता स्पष्टपणे. 69 क्वांटिटी इकडे तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि याच्यामध्ये बाकीच्या क्वांटिटी बाय झालेल्या नाहीत, कारण प्राईज इकडे 2,655 पाहायला मिळते. जेव्हा ही प्राईज 2,657 जाईल तेव्हाच बाकीच्या क्वांटिटी बाय होणार. बाकीच्या म्हणजे किती, फक्त 21 क्वांटिटी पेंडिंग आहेत. इंडसइंड बँक कंटिन्युअसली खाली येते. आय होप की हा मला थोडंफार प्रॉफिट देऊ शकतो, कारण याने खूप मोठा लॉस मला ऑलरेडी दाखवलेला आहे आणि पुन्हा हा रिव्हर्स होतोय. सो मला वाटतं हा खाली येण्याचे चान्सेस आहेत. आणि रिलायन्सने तर ऑलरेडी आपल्याला खूप मोठा बांबू लावलेला आहे. अक्षरशः लॉस दाखवतोय हा, बट मला वाटतं की हा रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत अजून थोडेफार. पण जर याने ही लेवल ब्रेक केली तर 100% आपलं प्रॉफिट यामध्ये पाहायला मिळणार नाही. मी चॅलेंज देऊन सांगतो, हा खूप जास्त खाली जाऊ शकतो. इंडसइंड बँक ऑब्वियस आहे, त्याचे जे खालचे स्टॉप लॉस आहेत ते ब्रेक करणार आणि इकडे 270 रुपये आपल्याला फक्त लॉस दाखवतोय. आपल्या बाईंग प्राईजच्या लेवलला तो आलेला आहे. आणि रिलायन्स 4,000 रुपये लॉस दाखवतोय आणि इथून मला वाटतं हा रिकवर होण्याचे चान्सेस नाहीत. हा कंटिन्युअसली अजून खाली जाईल. 9,000 रुपये टोटल लॉस आपला सुरू आहे. टार्गेट आहे 11,000 लॉस आज घ्यायचाच आहे आपल्याला, लक्षात ठेवा. अजून 3,000 रुपये आपल्याला खर्च करायचे आहेत मार्केटसाठी. बघू आपल्याला काय होतं, 8,000, 9,000, 10,000 आणि 11,000. जेव्हा 11,000 जाईल मी सगळं एक्झिट करून टाकेन. हिरो मोटर रिव्हर्स व्हायला सुरुवात झालेली आहे, मोठी रेड कॅन्डल बनवलेली आहे. सो दॅट मला वाटतं की आता इथून हा वर जाणार नाही. आय एम डॅम शुअर ऑलरेडी याने आपल्या सगळ्या 100 क्वांटिटी बाय केल्या. ही रेड कॅन्डल बनवतानाच हा थोडासा वर गेला होता आणि आपल्या बाकीच्या ज्या 21 क्वांटिटी होत्या त्या सगळ्या बाय झाल्या. ओव्हरऑल आपण हिरो मोटरमध्ये 300 क्वांटिटी शॉर्ट केलेल्या आहेत. इथून हा स्टॉक जेवढा खाली येईल तेवढा आपलं प्रॉफिट वाढत जाणार. सध्या लॉस आहे तो लॉस रिकवर होत होत प्रॉफिटमध्ये जाणार. जो 5,000 लॉस होता ना तो आता 2,700 पोहोचला आहे. इंडसइंड बँक पॉझिटिव्ह आकडे दाखवत आहे, 160 रुपये प्रॉफिट आहे. ओव्हरऑल पण 7,000 रुपये लॉस आहेत, कारण रिलायन्स देवाची कृपा आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणात आहे. हिरो मोटर बघू शकता अजून रेड कॅन्डल बनवतोय, इथून मोठ्या प्रमाणात फॉल येईल कारण मोठ्या व्हॉल्यूममध्ये त्यानं रेड कॅन्डल बनवली आहे. त्यामुळे आय होप की मोठ्या प्रमाणात तो अजून खाली येऊ शकतो. रिलायन्स मात्र मला आता वाटत नाही की हा रिकवर होईल, पण एक्झिट करायचं नाही आहे आपल्याला. आपण काय ठरवलं आहे की आपल्याला स्टॉप लॉस हिट करायचे आहेत एकतर 11,000 किंवा काय होतं हे 3 वाजताच डिसिजन घ्यायचा. जवळपास 3 वाजायच्या आसपास आपण हे सगळं ठरवणार यातून बाहेर पडायचं की नाही. 2 वाजलेले आहेत एक्झॅक्ट. हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत असाल तेव्हा हे समजून चाला की तुम्ही स्वतः ट्रेड करताय, तुमचे स्वतःचे पैसे यामध्ये आहेत. मी आता बाय करेन, सेल करेन, स्टॉप लॉस इथं लावेन, क्वांटिटी ॲड करेन, प्रॉफिट राईड करेन, मी काय करेन की पार्शल प्रॉफिट बुक करेन, तुमची काय इच्छा असेल ती कमेंट करत जा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होत राहील. विनाकारण व्हिडिओ बघायचा म्हणून वेळ वाया घालवू नका, मी स्पष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. आता इंडसइंड बँक अजून खाली येतोय, प्रॉफिट अजून वाढवणार. आता मात्र हिरो मोटरने ही लेवल ब्रेक केली, याचा अर्थ मोठ्या कॅन्डल पुढे रेड बनणार. दॅट इज फॉर शुअर मला गॅरंटी आहे हिरो मोटरबद्दल.
बट इंडसइंड बँकबद्दल मला गॅरंटी नाही, कारण तो काय करेल मला सांगता येणार नाही. पण जेव्हा असे फॉर्मेशन्स मला इकडे दिसतात ना, मी जेवढ्या जास्त क्वांटिटी इथे अजून ॲड केल्या तरीसुद्धा मला चांगलं प्रॉफिट खाली जाऊन मिळू शकतं. आता जसं मी तुम्हाला यामध्ये दाखवलं आहे ना, माझ्याकडे अजून बॅलन्स शिल्लक होता म्हणून मी याच्यामध्ये 100 क्वांटिटी ॲड करू शकलो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही सगळ्या क्वांटिटीने ट्रेड करत असाल आणि डायरेक्ट सगळा पैसा टोटल या 3 स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केला असता तर मला अजून क्वांटिटी ॲड करता आल्या नसत्या. त्यामुळे लक्षात ठेवा, जेवढा तुमच्याकडे फंड आहे तो सगळा ॲट अ टाईम युटिलाइज नका करू. त्यामधली थोडी क्वांटिटी शिल्लक ठेवा. 1 लाख रुपये आहेत ना तुमच्याकडे, त्यातले 50,000, 20,000, 30,000 बॅलन्स तसाच ठेवा, बाकी रकमेवर ट्रेड करा. जेणेकरून काय होईल, अशा क्रिटिकल सिच्युएशनमध्ये तुम्हाला क्वांटिटी ॲड करता येतील, जेणेकरून तुमचा जो लॉस आहे तो कमी होईल, प्रॉफिट थोडंसं वाढत जाईल. हां, आता ह्याच्यामध्ये प्रॉफिट होणं मला एक्सपेक्टेड नाही, कदाचित होऊ पण शकतं, उपरवाला बैठा आहे, काही होऊ शकतं. माझा टोटल लॉस हा अचानक 20,000 प्रॉफिटमध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो. लेट्स सी काय होतं. माझ्या अपेक्षेप्रमाणे की लॉस हा होणारच आहे, 1-10,000 8-10,000 रुपये लॉस होऊ शकतो. पण जसं आपला रिलायन्स लॉस देतो आहे त्यामुळे लॉस वाढणार, आणि जसं हिरो रिव्हर्स होतो आहे त्यामुळे आपलं प्रॉफिट वाढणार. मग दोन्हीचा जो मध्य आहे तो कुठे येईल, 5-6,000, 8,000 लॉस होतो का, हे आता आपल्याला बघायचं आहे. खरी गेम सुरू झालेली आहे. हिरो मोटर पॉझिटिव्हमध्ये आहे, 800 रुपये प्रॉफिट देतोय. बघू शकता आपल्या लेवल्स ब्रेक करून तो खाली आलाय. जसं मी तुम्हाला बोललो होतो, मोठ्या प्रमाणात तो खाली येऊ शकतो. आणि इंडसइंड बँक पण यार अपेक्षेपेक्षा जास्त चांगला सपोर्ट देते. मला वाटत होतं इंडसइंड बँक इथे जे स्टॉप लॉसेस असतील याला हिट करून पुन्हा रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत, बट तसं होताना दिसत नाही आहे. पण अजूनही इंडसइंड बँक या लेवलपासून कदाचित रिव्हर्स होऊ शकतो. मनामध्ये माझ्या अजूनही भीती आहे. वेळ झाली आहे 2:45, त्यामुळे आता यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला हवा. 3:00 आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे, जास्त वेळ द्यायचा नाही. इथे जर आपल्याला अजून थोडासा खाली आला तर चान्स चांगला आहे. माझी अपेक्षा आहे हा 970 रुपयेपर्यंत यावा. जर 970 पोहोचला तर मी याचं टार्गेट इथे लावून यातून बाहेर पडणार. पण रिलायन्स मात्र ऐकायला तयार नाही, त्याला कंटिन्युअस खाली जायचंच आहे, तो खाली जातोय. हिरो मोटर मात्र आपल्याला सपोर्ट देतोय, अजून थोडासा खाली येण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं हिरो मोटरने इथून अजून खाली यावं, माझी अपेक्षा आहे ना. कारण इकडे जे स्टॉप लॉस आहेत त्याला हिट करायचं आहे ना, या लोकांचं नुकसान करायचंच आहे त्याला, म्हणून तर तो खाली येतोय. इकडे मी सुद्धा स्टॉप लॉस लावला असता जर मी याला बाय केला असतं. ऑलरेडी मी याला काय केलं आहे, शॉर्ट केलं आहे. पण ज्या लोकांनी बाय केलं, मग ते इथे 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 ज्या लेवललाही केलं असेल त्यांनी स्टॉप लॉस इथे लावले असणार आहे. त्यामुळे मॅक्सिमम हा प्रयत्न करेल या दिशेने येण्याचा, कारण इकडे बाईंग प्रेशर आहे, इकडे क्वांटिटी आहे, तिकडे ऑर्डर्स आहेत, त्यामुळे तो त्या दिशेने येणार. आणि इकडे खूप जास्त सेल झालेला आहे. इथे मोठी कॅन्डल बघू शकता, खूप मोठी कॅन्डल बनल्यामुळे इथून हा अजून खाली येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. लेट्स होप काय होतं आपण बघणार आहोत. स्टॉप लॉस हिट करायला येतो का, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आणि जरी तो आला ना तर तो 3:20 येणार, शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये अचानक क्रॅश होणार. का, तर आपल्याला पैसे मिळवू द्यायचे नाहीत ना त्याला. सो बघू, जोक करतोय मी, काय होतंय ॲक्च्युली. आता जर आपण पोझिशन बघितली तर पोझिशनमध्ये 5,340 लॉस सुरू आहे. बट हिरो मोटर पॉझिटिव्ह आला ना, ही एक माझ्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे, कारण 300 क्वांटिटी आहेत मोठ्या प्रमाणात. म्हणजे 1 रुपयाने जरी हा पडला तरी माझे इकडे 300 रुपये वाढणार. सो 4-5 रुपयाने जरी अजून खाली आला तरी अजून 1,500-2,000 रुपये अजून ॲड होतील. 3-4-5,000 रुपये यातून मिळाले तरी थोडंसं कॉम्पन्सेट होऊन जाईल. इंडसइंड बँककडून माझी खूप जास्त अपेक्षा नाही. याने 1,200-1,500 रुपये जरी मला दिले तरी इनफ आहेत. सो इंडसइंड बँकमधून मला वाटतं आता एक्झिट होण्याची वेळ आलेली आहे. स्टॉक हा खाली आलेला आहे आणि याच्यापेक्षा जास्त हा येईल. 1,200-1,300 रुपये आत्ता प्रॉफिट आपल्याला हा देतोय. पण इथून किती खाली येईल याची गॅरंटी नाही. सो इथून बाहेर पडलेलं आपल्या फायद्याचं ठरेल. इंडसइंड बँक पुन्हा रिव्हर्स होताना दिसतोय. रिलायन्ससुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लॉस देतोय, त्यामुळे इंडसइंड बँकमधून बाहेर पडणं मला वाटतं आता फायद्याचं ठरेल. खूप जास्त इश्यू इंडसइंड बँक क्रिएट करतोय. सो
मॉडिफाय करून आपण आहे त्या प्राईसला बाहेर पडू शकतो. 970-74 आपण मॉडिफाय करतोय, 74 हा येतो का बघू. अशा प्रकारे मॉडिफाय करायचं असतं, पण हा अजून वर जाण्याचा प्रयत्न करतोय, मोठ्या ग्रीन कॅन्डल बनवतोय. कदाचित इथून हा रिव्हर्स येऊ शकतो, बट ऑलमोस्ट यार 3 वाजायला आले, 2 मिनटं कमी आहेत, त्यामुळे मला रिस्क घ्यायची नाही. मी याच्यामधून मार्केट प्राईजला बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. सो 74 हा आलेला नाही. आत्ता इकडे प्राईस पण बघू शकता, 75 मार्केट लेवलला मी एक्झिट झालो, एक्झिट झालेलं इकडे बघू शकता. हिरो मोटर मात्र यार मी मार्केट प्राईजला एक्झिट करू का हा विचार करतोय, बट बघू. मला वाटतं हा थोडासा अजून खाली आला पाहिजे. 2628 आपण एक्झिट करू शकतो, 2930 सध्या सुरू आहे, पण मला वाटतं ती वेळ आपल्यावर येणार नाही, कारण हा स्टॉक अजून थोडा खाली येऊ शकतो, आपल्याला चांगले टार्गेट देऊ शकतो. 7000 रुपये रिलायन्समध्ये लॉस आणि प्रॉफिट आता सध्या सुरू आहे. हिरो मोटरमध्ये 2500 रुपयाचा आणि 1000 ऑलरेडी इंडसइंड बँकमध्ये आपण घेतलेला आहे. हिरो मोटरमध्ये आत्ता जर सध्या आपण बघितलं, हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे आणि या झोनमध्ये हा सपोर्ट घेताना पाहायला मिळतोय. ऑब्व्हियस आहे हा स्टॉप लॉस हिट करायला खाली येणार, मला खात्रीच आहे, पण यार माझ्या हातामध्ये वेळ नाही, मला आता बाहेर पडायचं आहे. आपण जसं ठरवलं आहे 3 वाजता बाहेर पडायचं, तर मी 3 वाजता यातून बाहेर पडणार, दॅट इज फॉर शुअर. अजूनही 3 2-3 मिनटं कमी आहेत, 3 वाजून 2-3 मिनटाच्या आसपास मी या सगळ्या पोझिशनमधून एक्झिट घेणार आहे. या सपोर्ट लेवलला थोडासा या हिरो मोटरला त्रास होणार, पण इथून मात्र तो जरूर खाली येणार, पण आपल्याकडे तो वेळ नसणार. सो जेवढं मिळेल पदरामध्ये पाडायचं, पदरी पडलं पवित्र झालं म्हणायचं, बाहेर पडून जायचं. तर बघू अजून पुढे काय होत आहे. सो हिरो मोटरची आहे तशीच ऑर्डर आहे. 2625-2626 यार स्टॉक आहे, फक्त 1 रुपयाने खाली यायला पाहिजे, पण तो येत नाही आहे. थोडासा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय, लेट्स होप की तो येईल 2525, आपली ऑर्डर इकडे एक्झिट होईल. त्यामुळे बघू काय होतं. ऑर्डर जर इकडे बघितली, मला आता ऑर्डर चेंज कराविषयी वाटते, आणि आत्ता जी 26 रुपये सुरू आहे, 2625 आपण ऑर्डर लावली होती, ती आता 2626 करेन आणि याला एक्झिट करण्याचा प्रयत्न करेन. आता मी याला मॉडिफाय करतोय, जेणेकरून 2626 येताच हा एक्झिट होईल. बघू शकता लगेच 2626 माझ्या 171 क्वांटिटी निघून सुद्धा गेल्या, पण अजूनही यार निम्म्या क्वांटिटी शिल्लक आहेत. हा स्टॉक खाली येण्याचं नाव घेत नाही आहे, परत वर जातोय. 1-3 सेकंद वाट बघू, जर हा खाली नाही आला तर मार्केट प्राईजला एक्झिट करणं फायद्याचं ठरेल. 26.35-50 नको आता याची वाट बघायची नाही, डायरेक्ट आपण याला मार्केट प्राईजला एक्झिट करून टाकू. इकडे बघू शकता ऑर्डर कम्प्लीट पण झाल्या, 300 क्वांटिटीमधून मी बाहेर पडलो 26.34 या ॲव्हरेज प्राईसला. मग आता पोझिशनमध्ये मला काय दिसतं आहे, 3396 रुपयाचं प्रॉफिट झालं हिरो मोटरमध्ये. इंडसइंड बँकने ऑलरेडी 1000 रुपये दिलेलेच आहेत, फक्त 2000 रुपये लॉस सुरू आहे. आता मी जर हे सगळं एक्झिट केलं तर माझा फक्त 2000 रुपये लॉस होणार आहे, पण याच्यामध्ये पण एक गेम आहे, मी तुम्हाला सांगतोय. मला हा रिलायन्स आत्ता खूप चांगल्या लेवलला दिसतोय, सो मी एक काम करेन, 100 क्वांटिटी एक्झिट करेन आणि 100 क्वांटिटी मला डिलिव्हरीमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. सो मला वाटतं हा 2-4 दिवसामध्ये मला प्रॉफिट देऊ शकतो. 8 दिवसामध्ये मी पोझिशनलसाठी ठेवणारच आहे, आणि चांगली लेवल आता ऑलरेडी रिलायन्सची सुरू आहे, मला काही क्वांटिटी ॲड करायच्याच होत्या, तर बघू काय होतं. आता या ज्या 200 क्वांटिटी आहेत याच्यामध्ये मी एक काम करेन, ऑलरेडी 3:10 होत आले आहेत आपल्याला गप्पा मारता मारता, तर एक्झिट करेन, आणि एक्झिट करताना मॉडिफाय करून 200 पैकी 100 क्वांटिटी सिलेक्ट केल्या, मार्केट प्राईस केलं 100 क्वांटिटी, ओ सेल पण झाल्या लगेच, उरल्या 100 क्वांटिटी. इथे बघू शकता 100 क्वांटिटीमध्ये मी कन्व्हर्ट करणार या बाकी सगळ्या 100 क्वांटिटी MIS मधून CNC मध्ये. ही पण गोष्ट शिकण्यासारखी आहे, लक्षात घ्या. मी काय केलं, या 100 क्वांटिटी मी होल्ड केल्या, यातल्या बाकी 100 क्वांटिटी मी एक्झिट केल्या रिलायन्सच्या, ज्यामध्ये मला 4000 लॉस झाला, 4168, आणि हिरो मोटर आणि याच्यामध्ये दोन्हीमध्ये प्रॉफिट आहे हे बघू शकता. हे होल्डिंगमध्ये कन्वर्ट झालं, आता मी याला जेव्हा विकायचं तेव्हा विकू शकतो, ते जर मला प्रॉफिट असेल लॉस असेल जे काही असेल त्यावेळी मी विकेन, तसं माझ्यासोबत घडेल. हे आता मी रिफ्रेश करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय निवांत थोडासा वेळ काढून. आता इकडे जर बघितलात तर रिलायन्समध्ये 4060 रुपये मार्केट क्लोज झालेला आहे, लॉस सुरू आहे, म्हणजे लॉस सुरू आहे आणि तो कंटिन्यू राहील कारण मी याला डिलिव्हरीमध्ये कन्वर्ट केलं. हिरो मोटरमध्ये जर आपण बघितलं तर 3396 रुपये, जवळपास 3400 रुपयाचं प्रॉफिट आहे. 1000 रुपये शुभ आकडा इंडसइंड बँकने आपल्याला दिलेला आहे एवढी मेहनत करून, आणि रिलायन्सने जे मी इंट्राडेमध्ये 100 क्वांटिटी सेल केल्या त्यामध्ये 4168 रुपयाचा लॉस.
हा लॉस माझा आणि प्रॉफिट हे आजच्या दिवसाचं आहे. बाकी इथे जे 4,000 दिसत आहेत हे कंटिन्यू होईल. मग 4 ते 8,000 लॉस होईल, 10,000 होईल, 50,000 होईल, किंवा कदाचित हा वर गेला तर 4 ते 8,000 प्रॉफिट होईल, 10,000 होईल, 20,000 होईल, जे होईल ते होईल. याला मी होल्ड केलेलं आहे. माझ्या अमाऊंटमधून एवढी सगळी अमाऊंट डिडक्ट झाली फंडमधून आणि ती इकडे इन्व्हेस्ट झाली. ते पण मी तुम्हाला दाखवतो. फंडमध्ये जर बघितलं तर टोटल माझ्याकडे 5,13,196 रुपये होते, त्यामधले 2,39,000 रुपये यूज झालेले आहेत. आत्ता हे माझ्या अकाउंटवर येणार नाही उद्यापासून, कारण मी हे स्टॉक बाय केलेत. आता T+2 आज मला हे स्टॉक कन्वर्ट केल्यानंतर लगेच विकता येणार नाहीत. इकडे पोझिशनमध्ये बघू शकता, पुन्हा एकदा दाखवतोय, हे 100 शेअर्स मी उद्या विकू शकत नाही. T+2 नंतर म्हणजेच अजून 2 दिवसानंतर मी याला विकू शकतो जर हे प्रॉफिटमध्ये असेल तर. पण शेवटी काय झालं, मार्केट क्लोज झाल्यानंतर हे पण बघू. हिरो मोटर आपण बाय केलेला होता ऑलरेडी 26 रुपयाच्या आसपास, म्हणजे 2626 आसपास आपण बाहेर पडलो, पण तिथूनही हा खाली आला जवळपास 2615 रुपये. 14 पण आला होता हा, 13 पण आला होता, पण 2615 ॲव्हरेज आपण पकडतोय. अजून इझिली आपल्याला याने 11 रुपये दिले असते. 11 रुपयाचा अर्थ तुम्हाला कळाला? 11 रुपये म्हणजे 300 क्वांटिटी. 300 ने 11 मल्टिप्लाय केलं तर जवळपास 3,600 रुपये अजून आपल्याला ॲड झाले असते. पॉझिटिव्हमध्ये अजून आपला फोलिओ गेला असता, बट वेळ झाला होता, आपण काहीही करू शकत नाही. इंडसइंड बँकमध्ये जर आपण बघितलं तर ॲप्रॉक्सिमेट या लेवलला आपण बाहेर पडलो होतो, पण अजून हा खाली आला. त्याचबरोबर रिलायन्स जे होतं ते भल्यासाठी, जसं रिलायन्स इथे आपण वेळीच बाहेर पडलो, तिथून अजून परत हा खाली आला आणि आपला लॉस वाढवला. याने याच लेवलला आपण यातून एक्झिट झालो हे आपल्या फायद्याचं ठरलेलं आहे. सो दॅट जे होतं ते फायद्यासाठी होतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना एक्सपिरियन्स खूप जास्त महत्त्वाचा आहे. जरी तुम्ही माझा कोर्स जॉईन केला असेल किंवा इतरांच्याकडून शिकला असाल, स्वतः शिकत असाल, सगळ्या गोष्टी ठीक आहेत. मी ज्या स्ट्रॅटेजी ठिकवल्या, मी जे काही तुम्हाला शिकवलं, ते सगळं शिकून सुद्धा तुम्ही उद्या प्रॉफिटेबल बनाल याची गॅरंटी खूप कमी आहे. तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल आणि हे एक्सपिरियन्सनी समजतं. आज जसं मी तुम्हाला दाखवलं ना, ओव्हरऑल जर मी पुन्हा तुम्हाला माझा फोलिओ दाखवला तर मी लॉसमध्ये नाही. भलेही सगळे स्टॉक माझे सुरुवातीला लॉस होते, पण आत्ता एक गोष्ट लक्षात घ्या, इकडे 3,400 रुपये मी ॲव्हरेज करून पकडतोय, 3,396, इकडे आहे 1,000 रुपये. म्हणजे टोटल माझं प्रॉफिट किती झालं? 4,400 रुपये. आणि आजचा लॉस 4,168, म्हणजे आपण याला 4,200 रुपये पकडू. ओव्हरऑल मी आजही प्लसमध्ये आहे 200 रुपये इंट्राडेमध्ये. उद्या मी तुम्हाला याचं लेजरसुद्धा दाखवेन किंवा पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन. कमेंट करा लेजर, याचं जे काही डिडक्शन माझं झालं आणि ओव्हरऑल प्रॉफिट काय शिल्लक राहिलं त्या दिवसाचं, हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेन, कारण हे आज डिमॅटमध्ये अपडेट होत नाही, उद्या होतं. सो पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन, पण तुमच्या कमेंट आल्या पाहिजेत की लेजर. सो असा हा प्रकार आहे. आणि हा 4,000 माझा लॉस आहे तो डिलिव्हरीमध्ये आहे. आणि जरी मी याला इन्क्लूड केला असताना, त्यावेळी विकला असतं, तर ओव्हरऑल मी 2,000 लॉसमध्ये होतो. पण सुरुवातीला जो 5,000-6,000 लॉस होता तो तर झाला नसता ना. जर मी लगेच बाहेर पडलो असतो तर 6,000 लॉस झाला असता. पण मी काय केलं, राईड करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा स्टॉप लॉसच्या ठिकाणी तो पोहोचला, तिथून तो रिव्हर्स होणार म्हणून मी क्वांटिटी ॲड केल्या आणि हा शानपणाचा प्रकार ठरला. कारण खूप मोठ्या प्रमाणात स्टॉक तिथून खाली पडला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे इकडे उदाहरणसुद्धा मी तुम्हाला देऊन दाखवतो. 58 रुपयाला आपण याला इकडे शॉर्ट केलं होतं आणि इथून हा 200 क्वांटिटी ऑलरेडी होत्या, त्या तर आपल्या कमी होत होत लॉस कमी होत आलाच. पण इकडे 100 क्वांटिटी ॲड केल्यामुळे काय झालं की ज्या टोटल इथे 26 रुपयापर्यंत येऊपर्यंत जवळपास 22 रुपयांनी, म्हणजेच 2,200 रुपयाचं प्रॉफिट हे 100 रुपये किंवा 100 क्वांटिटी आपल्याला देऊन गेल्या आणि यांचा लॉस हा 200 क्वांटिटीचा हा कमी होत गेला. या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि या तुम्हाला एक्सपिरियन्सने कळतात. मला इथे काय कळालं की इकडे मॅक्सिमम स्टॉप लॉस असणार आहेत आणि सायकोलॉजिकल लेवल काय, 2650 रुपये ही सायकोलॉजिकल लेवल. मॅक्सिमम लोक स्टॉप लॉस टार्गेट हे 2650 ठेवणार आणि इथून हा स्टॉक रिव्हर्स होणार हे मला आधीच कळून चुकलं होतं. पण हे तसंच होईल का, गॅरंटी नव्हती. कदाचित हा 2650 वरून 2800 गेला असता, 2700 गेला असता, लॉस भयंकर वाढत गेला असता. जसं 300 क्वांटिटी झाल्यानंतर लॉस सडनली ड्रॉप होत गेला, तसंच वाढला असता तर
प्रत्येक रुपया वाढल्यानंतर माझा 300 रुपये लॉस वाढत गेला असता, खूप मोठा लॉस झाला असता. म्हणून हे समजून घेण्याचा प्रयत्न करा, जेवढा तुमचा लॉस असेल त्याला प्रॉपर मॅनेज करण्याचा प्रयत्न करा. प्रॉफिट राईड करताय तसे लॉसेस पण विनाकारण राईड करू नका. आपण काय करतो, प्रॉफिट पण राईड करतच नाही पण लॉस जरा झाला ना तर वेट करत बसतो. आपण त्यात क्वांटिटी ॲड करणार नाही, नको तिथे ॲड करणार, कारण प्रॉपर ॲनालिसिस करता येत नाही. शिकायचं असेल कोर्स जॉईन करू शकता, दिलेल्या नंबरला कॉल करू शकता, किंवा डायरेक्ट रिचमी ॲपमधून ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस कोर्स सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट विसरता आहे, आम्ही तुम्हाला रिसर्च प्रोव्हाइड करतोय डेली. तो रिसर्च फ्री ऑफ कॉस्ट मिळवण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा डायरेक्ट रिचमी ॲपमध्ये एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक करून डिमॅट अकाउंट ओपन करा, इकडे तुमचा डिमॅट आय डी सबमिट करा, फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल. काही शंका असेल या नंबरला कॉल करू शकता. त्यामुळे नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं प्रेम मला दाखवत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.